शेअर मार्केट मराठी चॅनलमध्ये सर्व मित्रांचं मनापासून स्वागत मित्रांनो आय टी क्षेत्रातील एक खूप मल्टीबॅगर अशी कंपनी या कंपनीचा शेअर्स सध्या तुम्हाला खूप स्वस्तामध्ये मिळत आहे म्हणजेच या कंपनीचा शेअर्स जर तुम्ही व्यवस्थित पाहिलात तर पाच हजार रुपयापासून हा शेअर्स करेक्शन होऊन तुम्हाला सध्या मिळत आहे फक्त तीन हजार आठशे अष्ट्याहत्तर रुपयाला म्हणजेच तुम्हाला जवळपास बाराशे रुपयांना हा शेअर्स स्वस्तामध्ये मिळत आहे या कंपनीचं नाव आहे माइंड ट्री लिमिटेड मित्रांनो या कंपनीचे सर्व काही मागील प्रत्येक क्वार्टरचे रिझल्ट अतिशय स्ट्रॉंग आहेत तरीसुद्धा या शेअर्समध्ये एवढं मोठं करेक्शन त्यामुळे एक चांगली संधी हा शेअर्स पिक करण्याची कारण या कंपनीनं मागील पाच वर्षामध्ये सातशे टक्के इतकं रिटर्न्स दिलेलं आहे आणि जे करेक्शन आहे ते करेक्शनसुद्धा खूप जास्त नाही आहेत थोडंसं करेक्शन आहे त्यामुळे एक चांगली संधी आणि मॅक्सिमम रिटर्न्स जर तुम्ही पाहिलात या कंपनीनं बावीसशे सत्त्याहत्तर टक्के इतकं रिटर्न्स मागील बारा तेरा वर्षामध्ये दिलेला आहे तर मित्रांनो माइंड ट्री या कंपनीचे सर्व पॅरामीटर्स व्यवस्थित पहा आणि त्यानंतर हा स्टॉक तुम्ही घ्यायचं किंवा नाही ते ठरवा प्रमोटर्स होल्डिंग एकसष्ट टक्के एफ आय एस पंधरा टक्के पब्लिक तेरा टक्के तर एसची जवळपास दहा टक्के इतकी होल्डिंग आहे प्रमोटर्सने मागील एक वर्षभरामध्ये त्यांचा एकही शेअर्स विकलेला नाही आहे किंवा कोणताही शेअर्स तारण ठेवलेला नाही आहे कंपनीची जर तुम्ही स्ट्रेंथ पाहिला तर प्रॉफिट ग्रोथ मागील तीन वर्षापासून चोवीस टक्के त्याचबरोबर सध्या कंपनी टोटली डेफ्ट फ्री अशी कंपनी आहे मागील प्रत्येक क्वार्टरमध्ये कंपनीने केलेला परफॉर्मन्स व्यवस्थित पहा डिसेंबर वीस मार्च एकवीस जून एकवीस सप्टेंबर एकवीस आणि डिसेंबर एकवीस कंपनीची विक्री दोन हजार करोड एकवीसशे करोड बावीसशे करोड पंचवीसशे करोड सत्तावीसशे करोड मित्रांनो कंपनीची विक्री किती स्ट्रॉंग पद्धतीनं प्रत्येक क्वार्टरमध्ये अतिशय टॉप पद्धतीनं वाढत आहे तर कंपनीचं प्रॉफिट आफ्टर टॅक्स मागील प्रत्येक क्वार्टरमध्ये तीनशे सव्वीस करोड तीनशे सतरा करोड तीनशे चाळीस करोड चारशे करोड चारशे सदोतीस करोड प्रत्येक क्वार्टरमध्ये मागील क्वार्टरचं रेकॉर्ड कंपनी मोडत आहे तर मागील पाच वर्षाचा कंपनीचं पी एन एल सतरा अठरा एकोणीस वीस आणि एकवीस कंपनीची विक्री पहा पाच हजार करोड पाच हजार चारशे करोड सात हजार करोड सात हजार सातशे करोड सात हजार नऊशे करोड अतिशय स्ट्राँग तर मागील पाच वर्षाचं कंपनीचं जे नेट प्रॉफिट जर तुम्ही पाहिला तर चारशे करोड पाचशे सत्तर करोड सातशे चोपन्न करोड सहाशे तीस करोड आणि इतर डायरेक्ट डबल अकराशे दहा करोड मित्रांनो एवढं स्ट्राँग कंपनीचं नेट प्रॉफिट असूनसुद्धा आणि परत हा स्टॉक तुम्हाला करेक्शनमध्ये मिळत आहे आणि कंपनीचा बिझनेस अतिशय स्ट्राँग तर कंपनीची बॉरविंग जर तुम्ही पाहिलात तर मागील दोन वर्षापासून कंपनीवर एक रुपयाही कुणाचं कर्ज नाही आहे तर कंपनीकडे असणारा रिझर्व जर तुम्ही पाहिलात तर दोन हजार सतरा साली चोवीसशे करोड तर दोन हजार एकवीस साली चार हजार एकशे त्रेपन्न करोड इतकं रिझर्व या कंपनीकडे शिल्लक तर जो असेट्स आहे तो दोन हजार सतरा साली तीन हजार तीनशे करोड तर दोन हजार एकवीस साली डायरेक्ट डबल सहा हजार तीनशे पंचवीस करोड कंपनीकडे शिल्लक होता तर प्रॉफिट फ्रॉम द ऑपरेशन सतरामध्ये पाचश्याऐंशी करोड अठरामध्ये सातशे करोड एकोणीसमध्ये नऊशे करोड वीसमध्ये आठशे करोड आणि एकवीसमध्ये डायरेक्ट चौदाशे करोड इतकं कंपनीकडं प्रॉफिट फ्रॉम द ऑपरेशन्स तर नेट कॅश फ्लो कंपनीकडं अतिशय स्ट्रॉंग तीनशे अडुसष्ट करोड इतका शिल्लक माइंड ट्री या कंपनीचा इतर सर्व पॅरामीटर्स अतिशय स्ट्रॉंग आहेत कंपनी तुम्हाला अतिशय स्वस्तामध्ये सुद्धा मिळत आहे एकोणीस वीस आणि एकवीसमध्ये कंपनी दिलेलं तुम्ही डिव्हिडंड पहा एकोणीसमध्ये तीस टक्के वीसमध्ये जवळपास एकशे पंच्याहत्तर टक्के एकवीसमध्ये परत डबल दिलेला आहे दोनशे पंच्याहत्तर टक्के त्याचबरोबर माइंड या कंपनीनं बोनस दोन हजार सोळा साली एकास एक, बोनस हो एक कम्पनी या रेशोमध्ये बोनससुद्धा दिलेला आहे त्याचबरोबर कंपनीनं स्पीड जर तुम्ही पाहिला तर दिलेला नाही आहे तर मित्रांनो आय टी सॉफ्टवेअरमधील एक खूप मल्टीबॅगर अशी कंपनी या कंपनीचं मार्केट कॅपिटल जर तुम्ही बघितलात तर जवळपास चौसष्ट हजार करोड शिक लार्ज कॅप कंपनी सोळा करोड इतके शेअर्स पी बेचाळीस तर पी बी बारा इतकं डिव्हिडंड कंपनी अतिशय चांगलं देते तर फेस व्हॅल्यू कंपनीची दहा इतकी आहे कंपनी पुढं तुम्हाला स्प्लिटसुद्धा देऊ शकेल त्याचबरोबर कंपनीकडं कर सातशे करोड इतका कॅश तर डेफ्ट झिरो करोड म्हणजेच कंपनी टोटली डेफ्ट फ्री तर एकसष्ट टक्के प्रमोटर्स होल्डिंग सेल्स ग्रोथ थोडीशी कमी परंतु प्रॉफिट ग्रोथ कंपनीची अतिशय चांगली शहात्तर टक्के इतकं तर मित्रांनो कंपनीची रिटर्न ऑन इक्विटी एकोणतीस टक्के तर रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड एक एक्केचाळीस टक्के तर एक वर्षभरामध्ये कंपनीनं दिलेला रिटर्न्स तुम्ही पाहिलात तर जवळपास एकशे तेरा टक्के इतकं मल्टीबॅग रिटर्न्स मागील एक वर्षामध्ये या कंपनी दिलेला आहे त्यामुळं हा स्टॉक तुमच्या पोर्टफोलिओमध्ये तुम्ही अवश्य ठेवा जर हा स्टॉक करेक्शन झाला नसता तर जवळपास दीडशे टक्के तुम्हाला इथं एक वर्षाचा रिटर्न्स दिसला असतं तर मित्रांनो इतर जर तुम्ही पी एस कंपन्या पाहिलात तर इन्फोसिस विप्रो एच सी एल टेक टेक महिंद्रा एल एन टी इन्फोटेक आणि त्यानंतर येते नंबर सहाला माइंड ट्री हा स्टॉक तुमच्या पोर्टफोलिओमध्ये तुम्ही अवश्य ठेवू शकता व्हिडिओ वाटला तर मी शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर असेच व्हिडिओ उभारण्यासाठी बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद